इजिप्त आणि तुर्कस्तानचा कांदा कोल्हापूरच्या बाजारात दाखल झाला. सुमारे 10 टन कांदा मार्केटमध्ये आयात झाल्यानं स्थानिक शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर मात्र कोसळले आहेत. महापूर आणि अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं कोल्हापुरात पहिल्यांदाच परदेशी कांद्याची आवक करण्याची वेळ आली. इजिप्तमधील कांद्याला 90 रुपये प्रतिकिलो तर तुर्कस्तानच्या कांद्याला 90 रुपये प्रतिकिलो दर मिळालाय. दरही सध्या कमी असणं परवडत नाही, कारण पावसा अवकाळी पावसाच्या आल्यामुळे कांदा खराब झालेला आहे. जिथं 200 गोण्या निघाय तिथं 25 गोण्यावर आलेला आहे, त्यामुळे त्याचा खर्च भागणार नाही, भागत नाही. आणि त्यात आता बाहेर देशाला कांदा मागवल्यामुळे अजून शेतकऱ्याचं दुखणं वाढलेलं आहे, त्यामुळे बाहेर देशाला कांदा नकोच होता. आणि देश आपल्या क्वालिटीमध्ये आणि या बाहेरच्या देशाला लय फरक आहे, जेव्हा आसमानचा फरक आहे. हा आता कांदा टर्कीचा आहे, तो मुंबईत आला होता आणि काल आपल्याकडे आला आहे कोल्हापुरात. तर हा आपला कांदा जो आहे ते हॉटेलवाले पसंत करतात. मोठा जुना कांद्यासारखा दिसतो. आपली सध्या लोकलमध्ये आवक कमी आहे, लोकलमध्ये रोज 30-40 गाडी आवक आहे, नाहीतर इतर वेळी 60-70 गाडी आवक येते. आणि तर त्या मनानं आपल्याला ही जी लोकलमध्ये साईज आहे ती असली साईज भेटत नाही, म्हणून हा कांदा पसंत करतात लोक आणि हॉटेलवाल्यांना चालतो खूप चांगला. हा टर्कीचा आहे, हा टर्कीचा कांदा आहे. इजिप्तचा पण आला होता काल, तो संपलेला आहे. तो लाल कलर असतो, हा पूर्ण जुन्या कांद्यासारखा दिसतो. सध्या आपल्या कांद्याची परिस्थिती इथं लोकल जी आहे ती खपतात 8,000 ते 9,000 रुपये. आणि हा विकलेला आहे 8,200, 300, 500 पर्यंत. महत्त्वाच्या न्यूज अपडेटसाठी पाहत रहा फ्रंट पेज न्यूज पोर्टल. तसेच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.